डॉक्टर दिगंबर मोकाट यांचा जन्म निसर्गसंपन्नाशा चांदवड तालुक्यातील बोराळे या छोट्याशा गावी झाला. वृक्ष लागवड, संगोपन आणि जैवविविधता जतन याविषयी त्यांच्या कुटुंबियांकडूनच त्यांना बाळकडू मिळालं. पदवी, पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती या पदव्या त्यांनी वनस्पतीशास्त्रामध्येच घेतल्या. ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मानव वनस्पती संबंध या विषयावर त्यांनी PhD प्रबंध सादर केला. पश्चिम घाटातील पिकांचं जंगली वाण आणि औषधी वनस्पतींची 701 जनुकं बियाणं स्वरूपात जमा करून नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस नवी दिल्ली या संस्थेकडे पाठवून जैवविविधता क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली. वनशास्त्र महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असताना वृक्ष जतन, लागवड, रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं. यासाठी त्यांनी वर्तमानपत्र, मासिकं तसंच आकाशवाणी, दूरदर्शन या सर्व माध्यमांचा उपयोग केला. केवळ जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करत असताना त्यांनी अनेक दुर्मिळ वृक्षांची लागवड आणि संवर्धन केलं. यामध्ये सीताशोक, चंदन, वायावरण, लोद्र, नरक्या यासारख्या वृक्षांचा समावेश आहे. वन, सामाजिक वनीकरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम यासारख्या शासकीय विभागांबरोबर औषधी शेती आणि वनशेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. गेल्या 2 दशकांमध्ये वनसंवर्धन, वृक्ष लागवड, औषधी वनस्पतींची शेती या विषयामध्ये कार्य केल्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेले आहेत.